Hello friends, welcome to my channel Civil Engineering MCQ. In this video we will discuss about most important multiple choice question and with detailed explanation in economics GK subject top 73 MCQs. This video helpful for PWD, WRD, RRB, JEE, MIDC, ZP exams and it is also helpful for various competitive exams. So let's start. Question number first, what is currency of Japan? This question is asked to exam PWD 2018. Correct answer option A, yen. Seventh answer ahe A. Desh va deshache chalne. Japan yen, Dakshin Korea won, Russia ruble, Bharat rupiya, Indonesia rupiya, America dollar, Afghanistan afghani. So correct answer is option A. Question number 2, when was the e-nam Electronic National Agriculture Market launched? Correct answer option C, 2016 April. Number 2, correct answer is C, e-nam Electronic National Agriculture याची स्थापना 14 एप्रिल 2016 रोजी झाली. कृषी मंत्रालय भारत सरकारद्वारे झाली. उद्देश याचा भारतातील कृषी वस्तूसाठी एक ऑनलाइन व्यापार मंच असावा. सो याचा करेक्ट आंसर आहे सी. क्वेश्चन नंबर 3, विच इज द रेग्युलेटरी बॉडी दॅट कंट्रोल्स अँड गव्हर्न्स सीलिंग ऑफ इन्शुरन्स पॉलिसी इन इंडिया? करेक्ट आंसर ऑप्शन सी, IRDAI. थर्ड क्वेश्चन आंसर इज सी, IRDAI लॉन्ग फॉर्म इज इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना 2000 साली झाली. मुख्यालय हैदराबाद आंध्र प्रदेश. हेतू भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन. करेक्ट आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 4, उर्जित पटेल यांच्यापूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते? हा पण क्वेश्चन तुम्हाला PWD 2018 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, रघुराम राजन. फोर्थ क्वेश्चन आन्सर इज ए, स्थापना 1 एप्रिल 1953, मुख्यालय मुंबई येथे, स्थापनेवेळी कलकत्ता. यामध्ये एक गव्हर्नर तर 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो मुंबई, दुसरा आहे तो कलकत्ता, तिसरा आहे चेन्नई आणि चौथा आहे दिल्ली. RBI ही भारत सरकारची मध्यवर्ती बँक म्हणून कार्यरत आहे. RBIचे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ, त्यांचा कार्यकाळ होता 1935 to 1937. तर पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख आहेत. तर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 5, गुड्स व सेवा कराच्या अंतर्गत ई वे इलेक्ट्रॉनिक वे विधेयक कधी लागू झाले? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 1 एप्रिल 2018. क्वेश्चन नंबर 5, आन्सर इज ए, हे विधेयक 1 एप्रिल 2018 रोजी लागू झाले. उद्देश याचा, ई वे बिल म्हणजे माल असल्याची खात्री करण्याची एक यंत्रणा आहे. GST कायद्याचे पालन करून वाहतूक केली का हे पाहणे आणि वस्तूच्या हालचालीवर नजर ठेवणे आणि कर चुकवणे थांबवणे. क्वेश्चन नंबर 6, बिबेक टेबराय एक डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. याचं करेक्ट आन्सर आहे डी, अर्थशास्त्री. हा पण प्रश्न तुम्हाला असिस्टंट टाऊन प्लॅनिंग 2018 विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 आन्सर इज डी, बिबेक डेबराय हे एक लेखक अर्थतज्ज्ञ आहेत. सध्या पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत. 2015 त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. सो करेक्ट आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 7, औद्योगिक क्रांती कोठे सुरू झाली? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, इंग्लंड. इंग्लंडमध्ये क्रांती सुरू झाली. सेवन्थ आन्सर इज डी, सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये 1750 to 1850 या काळात सुरू झाली व नंतर ती हळूहळू सर्व युरोपभर पसरली. साधारण तर 1750 to 1850 हा क्रांतीचा पहिला टप्पा समजला जातो. सो याचं करेक्ट आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 8, G15 संघटना कोणाची आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, विकसनशील देश. नंबर 8 आन्सर इज ए, G15 संघटना स्थापना सप्टेंबर 1989, मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड. ही विकसनशील देशाची संघटना आहे. हेतू अग्रगण्य विकसनशील देश यांच्यात अधिकाधिक सहकार्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे. सदस्य देश अल्जेरिया, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, इजिप्त, भारत, इंडोनेशिया, इराण, जमैका, केनिया, श्रीलंका, मलेशिया, मेक्सिको, झिम्बाब्वे, नायजेरिया इत्यादी.
क्वेश्चन नंबर 9, ब्रुसेल्समध्ये पुढीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नाटो. 9th आन्सर इज डी, नाटो संघटना मीन्स नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही एक लष्करी संघटना आहे. स्थापना 4 एप्रिल 1949. याचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे. सदस्य स्थापनेवेळी 12 आणि सध्या 29 आहेत. सो याचा आन्सर करेक्ट डी आहे. क्वेश्चन नंबर 10, अरविंद सुब्रमण्यम एक डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अर्थशास्त्री म्हणून प्रसिद्ध आहे. 9th आन्सर इज डी, अरविंद सुब्रमण्यम हे एक अर्थशास्त्र माजी मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. भारत सरकारचे 16वे मुख्य आर्थिक सल्लागार होते. कार्यकाल 16 ऑक्टोबर 2014 ते 20 जून 2018 त्यांचा कार्यकाल होता. याचं उत्तर डी आहे. क्वेश्चन नंबर 11, 12 फेब्रुवारी ते फेब्रुवारी 18 2018 या काळामध्ये असे मानले गेले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, भारताची राष्ट्रीय उत्पादकता आठवडा. 12th आन्सर इज ए, राष्ट्रीय उत्पादक परिषदेने 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उत्पादकता दिवस साजरा केला. राष्ट्रीय उत्पादक सप्ताह 12 ते 18 फेब्रुवारी 2018 आहे. 2018 हे वर्ष राष्ट्रीय उत्पादक परिषदेचे 60वे वर्धापन वर्ष म्हणून साजरे केले जाते. स्थापना 1958 केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय स्तरावरील संस्था म्हणून ओळखले जाते. याला ही एक स्वायत्त बहुपक्षीयांना नफा देणारी संस्था आहे. ही परिषद टोकियो स्थित आंतर सरकारी संस्था एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनचा भाग आहे. नॅशनल इनोव्हेशन वीक हा 29 एप्रिल ते 30 मे यामध्ये सेलिब्रेट केला जातो. राष्ट्रीय पोषण आठवडा 1 ते 7 सप्टेंबरमध्ये आहे. अन्न व पोषण बोर्ड महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे भारत सरकारद्वारे केला जातो. हेतू पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी हा सेलिब्रेट केला जातो. क्वेश्चन नंबर 12, कामाच्या ठिकाणी अधिकार किंवा कामाच्या योग्य संधी मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन करणे किंवा देणे हे कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ILO मीन्स आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या संस्थेचे उद्दिष्ट आहे. 12th आन्सर ए, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. स्थापना 1919 रोजी. मुख्यालय जिनेवा. उद्देश जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवणे. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 13, 2018 सुखी निर्देशकांसाठी भारतातील डॅश हे पहिले राज्य असेल. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश हे पहिले राज्य असेल. क्वेश्चन नंबर 14, RBI गव्हर्नरची नियुक्ती कोण करतो? हा क्वेश्चन तुम्हाला कोल्हापूर MNC 2017 विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, केंद्रीय वित्तमंत्र्याच्या शिफारशीवरून प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे. 14th आन्सर इज डी, RBI गव्हर्नर नियुक्ती केंद्रीय वित्तमंत्र्याच्या शिफारशीवरून प्रधानमंत्री कार्यालयामार्फत नियुक्ती केली जाते. वित्त मंत्रालयाद्वारे योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी एक समिती गठीत केली जाते. या समितीमार्फत नावे सुचवली जातात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 15, भारताचा जगामध्ये श्रीमंती डॅश बाप क्रमांक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 7वा क्रमांक आहे. क्वेश्चन नंबर 15 आन्सर इज डी, जगातील पहिल्या 10 सर्वात श्रीमंत देशाची यादी पुढीलप्रमाणे. त्यामध्ये 1st आहे अमेरिका, 2nd आहे चीन, 3rd जपान, 4th ब्रिटन, 5th जर्मनी, 6th फ्रान्स, 7th भारत, 8th कॅनडा, 9th ऑस्ट्रेलिया अँड द लास्ट वन इटली. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 16, भारतीय अर्थव्यवस्थेत शेती कोणत्या क्षेत्राअंतर्गत येते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्राथमिक क्षेत्र. हा क्वेश्चन तुम्हाला चंद्रपूर MNC 2017 विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 16 आन्सर इज बी, भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्रनिहाय पुढील प्रकार पडतात. 1st आहे प्राथमिक क्षेत्र, यामध्ये कृषी व संलग्न व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशम उत्पादने, जलसंपत्ती, खाणी व खनिज उत्पादने, कोळसा, पेट्रोलियम, लोहखनिजे इत्यादी समावेश होतो. या क्षेत्राला कृषी क्षेत्रही असेही म्हणतात. सो याचं करेक्ट आन्सर आहे बी, प्राथमिक क्षेत्र. 2nd द्वितीय क्षेत्र, प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूवर प्रक्रिया करून तथा केलेल्या वस्तूचा समावेश होतो. यास उद्योग क्षेत्रही असेही म्हणतात. यामध्ये
कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायाचा समावेश होतो. तृतीय क्षेत्र, याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. प्राथमिक व द्वितीय व सामाजिक व वैयक्तिक सेवाचाही समावेश होतो. चतुर्थ क्षेत्र, यामध्ये उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये होतो त्यांचा समावेश होतो. पंचक्षेत्र, काही तज्ज्ञ पंचक्षेत्र चतुर्थ क्षेत्राचाच हिस्सा म्हणतात. पंचक्षेत्रात समाजातील उच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. यामध्ये सरकार, विज्ञान विद्यापीठ, गैर सरकारी संस्था, आरोग्यसेवा, सांस्कृतिक प्रसार माध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्च कार्यकारी अधिकारी व संचालकाचा समावेश असतो. क्वेश्चन नंबर 17, प्लास्टिक मनी या संज्ञेचा अर्थ काय होतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, क्रेडिट अँड डेबिट या संज्ञेचा अर्थ होतो. क्वेश्चन नंबर 17 बी, प्लास्टिक मनी रोजच्या वास्तविक दैनिक जीवनात नोटाऐवजी वापरल्या जाणाऱ्या ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा समावेश असतो. क्वेश्चन नंबर 18, वर्ष 1991 नवीन आर्थिक धोरण दरम्यान भारताचे अर्थमंत्री कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते. 1997 आर्थिक धोरण उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण. जुलै 1991 पंतप्रधान PV नरसिंह राव, अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग अर्थव्यवस्थेचा विकासातील मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हाती घेतले दीर्घकालीन बहुआयामी पॅकेजला आर्थिक सुधारणा म्हणतात. यशवंत सिंग सिंह अर्थमंत्री यांचा कार्यकाल 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991. प्रणब मुखर्जी यांचा अर्थमंत्री यांचा कार्यकाल 15 जानेवारी 1982 ते 31 डिसेंबर 1984 व 24 जानेवारी 2009 ते 20 जून 2012. मनमोहन सिंग अर्थमंत्री 21 जून 1991 ते 16 मे 1996. 30 जून 2008 ते 24 जानेवारी 2009. 26 जून 2012 ते 31 जुलै 2012. इथंपर्यंत मनमोहन सिंग यांचा कार्यकाल होता. क्वेश्चन नंबर 19, भारतात 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 2012 ते 2017 भारतात 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. 12वी पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 कालावधी पंचवार्षिक योजनेचा. मुख्य भर जलद, शाश्वत आणि आर्थिक समावेशक वृद्धी. प्रमुख लक्षणे, आर्थिक वाढीचा विकासाचे लक्ष सरकारी 8% ठेवण्यात आले. यामध्ये 4% कृषी आहे, तर 7.6% उद्योग आणि सेवा 9%. प्रमुख लक्षणेमधला दुसरा पॉईंट आहे, यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, एकूण जन्मदर 2% कमी करणे, गावांना बारेमाही रस्त्यांनी जोडणे, 0 ते 3 वयोगटातील अधोपोषण निम्म्याने कमी करणे. क्वेश्चन नंबर 20, विच कंट्री इज सेट टू बिकम द फर्स्ट एवर कॅशलेस कंट्री इन द वर्ल्ड? दिस क्वेश्चन आस्क टू एक्झाम WRD 2016. करेक्ट आन्सर ऑप्शन सी, स्वीडन. क्वेश्चन नंबर 21, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? हा क्वेश्चन तुम्हाला PWD 2016 विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अरुंधती भट्टाचार्य ह्या स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक असून ती RBI सहयोगी बँक म्हणून सुद्धा कार्यरत करते. स्थापना 1955, मुख्यालय मुंबईमध्ये आहे. 1921 स्थापना असलेल्या इम्पेरिकल बँकेचे रूपांतर 1955 स्टेट बँकमध्ये करण्यात आले. अरुंधती भट्टाचार्य या SBI पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आहेत. 2013 त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून झालेली आहे. क्वेश्चन नंबर 22, गांधी योजना ही गांधीच्या विचारसरणीवर आधारित प्रतिमान कोणी मांडले होते? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, श्रीमान नारायण यांनी प्रतिमान मांडले होते. करेक्ट आन्सर 22, आन्सर बी, 1944 श्रीमान नारायण यांनी गांधी विचारसरणी आधारित गांधी योजना तयार केली. April 1945 मुंबई योजनेला प्रतिउत्तर म्हणून मानवेंद्रनाथ राय यांनी जनता योजना तयार केली. January 1950 जयप्रकाश नारायण यांनी सूर्योदय योजना तयार केली. अहिंसात्मक पद्धतीने शोषणविरहित समाज तयार करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. 1938 काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनात पंडित नेहरूच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 23, कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि समाजवादी खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते? तर याचं आन्सर करेक्ट आहे ऑप्शन सी, मिश्र. 23, आन्सर इज सी,
भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता ही उत्पादनाची साधने आहेत. त्यांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे पुढील प्रकार पडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात. वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलादारामार्फत होते व त्याच्या किमती बाजार यंत्रणे करावी लागतात. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. वस्तू व सेवांच्या किमती बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या आधारे करतात. यालाच म्हणतात बाजार अर्थव्यवस्था किंवा मुक्त म्हणतात किंवा हस्तक्षेप विरित अर्थव्यवस्था असेही म्हणतात. सेकंड वन, समाजवादी अर्थव्यवस्था. यामध्ये उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन सरकारमार्फत चालते. अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. उदाहरण आहे क्युबा व उत्तर कोरिया हे मोठ्या प्रमाणावर समाजवादी देश आहेत. थर्ड वन आहे मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही व समाजवाद अशा दोन्ही गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. यामध्ये सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 24. भारताची आर्थिक पाहणी सन 2015-16 उल्लेख केलेल्या JAM त्रिसूत्रीमध्ये यम या अक्षराने काय दर्शवले जाते. हा प्रश्न तुम्हाला यवतमाळ MNC 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मोबाईल. क्वेश्चन नंबर 24 आन्सर इज सी. 2015-16 आर्थिक पाहणीतील ही त्रिसूत्री जे फॉर जनधन, ए फॉर आधार, एम फॉर मोबाईल. सो करेक्ट आन्सर इज सी. 25 क्वेश्चन, चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न तुम्हाला BDMNC 2016 विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, अमृत क्रांती संगणक. 25 आन्सर इज ए. विविध क्षेत्रात झालेल्या क्रांत्या, करडीभुरी क्रांती, खत उत्पादन, कृष्णकांती, खनिज तेल, श्वेतान धवल क्रांती, दुग्ध उत्पादन, अमृत क्रांती, नद्या जोड प्रकल्प, चंदेरी क्रांती, अंडी उत्पादन, गुलाबी क्रांती, कोळंबी उत्पादन, सुवर्ण क्रांती, फळे उत्पादनात वाढ, नील क्रांती, मत्स्य उत्पादन, पीत क्रांती, तेलबिया उत्पादन, हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादन. क्वेश्चन नंबर 26. बॉलबोआ हे चलन पुढीलपैकी कोणत्या देशाचे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पनामा हे चलन आहे. क्वेश्चन नंबर 27. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, YV रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 7 आन्सर इज सी, वित्त आयोग. घटनेच्या कलम 280 दर 5 किंवा गरज असल्यास त्याआधी राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात. रचना, एक अध्यक्ष व 4 असे एकूण 5 असतात. उद्देश, केंद्र व राज्य सरकारमध्ये वित्तीय सामंजस्य निर्माण करण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करावी व या उपाययोजनेचा आधार कोणता असावा, अशा प्रश्नांचा विचार करून केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी या आयोगाची निर्मिती करतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. 14वा वित्त आयोग. कालावधी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2020. अध्यक्ष YV रेड्डी, RBI माजी गव्हर्नर. 13वा वित्त आयोग. कालावधी 2010 ते 2015. अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर. 12वा वित्त आयोग. कालावधी 2005 ते 2010. अध्यक्ष सी रंगराजन. क्वेश्चन नंबर 28. संसद आदर्श ग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 11 ऑक्टोबर 2014 संसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली. 28 आन्सर इज ए, संसद आदर्श ग्राम योजना 11 ऑक्टोबर 2014 सुरू. या योजनेअंतर्गत संसद प्रत्येक संसदेने खासदारांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन 2016 ते गाव आदर्श करून दाखवायचे. शिवाय 2019 दोन गावे आदर्श केलेली असावी. या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम खासदार नितीन गडकरी याद्वारे नागपूरमधील 5 हे पहिले वायफाय ग्राम बनले. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 29. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICICI बँक. करेक्ट आन्सर ऑप्शन डी, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. क्वेश्चन नंबर 29 आन्सर इज डी, ICICI बँक
इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्थापना 5 जानेवारी 1955, मुख्यालय बडोदा. मुख्य उद्देश स्थापना खाजगी उद्योजकांना कर्ज पुरवठा देण्यासाठी, मुख्यतः परकीय क्षेत्रातील. मात्र तिने सर्व क्षेत्रात सार्वजनिक, खाजगी, संयुक्त व सरकारी उद्योगांना कर्ज उपलब्ध केली. ही बँक देशातील पहिली वैश्विक बँक ठरली. वैश्विक बँक म्हणजे अशी बँक सर्व प्रकारच्या वित्तीय सुविधा एकाच छताखाली प्राप्त करून देते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 30. फर्स्ट इंडियन बँक टू गेट लिस्टेड इन न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. सो राईट आन्सर ऑप्शन सी, ICICI. क्वेश्चन नंबर 30, आन्सर इज सी. 1999 ICICI ही NYSE सूचीबद्ध आहे. नॉन जपान आशियातील पहिली भारतीय कंपनी आणि प्रथम बँक आणि वित्तीय संस्था ठरलेली आहे. सो करेक्ट आन्सर सी. क्वेश्चन नंबर 31, ICICI बँक रिसेंटली ओपन्ड देअर ब्रांच इन विच टू कंट्री. सो करेक्ट आन्सर बी, चायना. नंबर 31, आन्सर इज बी. ICICI बँक भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टरमधील बँक. March 2015 या बँकेने चीनमधील शांघाय या शहरात शाखा सुरू केली. सो करेक्ट आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 32, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नाबार्ड. सो करेक्ट आन्सर ऑप्शन डी, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 32, आन्सर इज डी. नाबार्ड, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. स्थापना 12 जुलै 1982. मुख्यालय मुंबई. कार्य कृषी व ग्रामीण पतपुरवठामध्ये दुहेरी भूमिका बजावणे. नाबार्ड रिलेटेड कार्य, फर्स्ट वन शिखर संस्था म्हणून, सेकंड वन आहे पुनर्वित संस्था म्हणून. शिखर संस्था म्हणून नाबार्ड ग्रामीण भागातील आर्थिक कार्यांच्या संबंधातील धोरण व नियोजन संबंधी सर्व कार्य हाती घेते. सेकंड वन आहे पुनर्वित संस्था म्हणून नाबार्ड कृषी व ग्रामीण कार्यासाठी प्रत्यक्ष वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना पुनर्वित पुरवठा करणे. तर याचं आन्सर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 33, हाऊ मच मनी कॅन बी विथड्रॉल ॲट अ टाईम फ्रॉम ATM. करेक्ट आन्सर ऑप्शन बी, 10,000. क्वेश्चन 34, विद इन हाऊ मेनी मंथ चेक कॅन बी क्लिअर्ड. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, 3 months. नंबर 34, आन्सर इज डी. एखाद्या चेकची वैधता ही चेक दिल्या असल्याच्या तारखेपासून 3 महिन्यापर्यंत असते. क्वेश्चन नंबर 35, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ SIDBI. सो करेक्ट आन्सर ऑप्शन ए, लखनऊ. 35, आन्सर इज ए. SIDBI स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. स्थापना 2 एप्रिल 1990. मुख्यालय लखनऊ. कार्य फर्स्ट वन लघु उद्योग क्षेत्रातील उद्योगाचे परिवर्तन, वित्तपुरवठा व विकासासाठी मुख्य संस्था म्हणून काम करणे. त्यानंतर सेकंड वन आहे लघु उद्योजकांना कार्य पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कार्यपत्रक सुसूत्रीकरण घडवून आणणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 36, इन मुद्रा आर डिनोट्स. द राईट आन्सर ऑप्शन सी, रिफायनान्स. 36, आन्सर इज सी. मुद्रा लॉन्ग फॉर्म इज मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. स्थापना 8 एप्रिल 2015 झाली. मुख्यालय मुंबईमध्ये आहे. ही एक पुनर्वित संस्था आहे. ही योजना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तयार केली गेलेली आहे. मुद्रा थेट सूक्ष्म उद्योजक आणि व्यक्तींना कर्ज देत नाही. ही कर्ज वाणिज्य बँका, RRB, लघु वित्तीय बँक, MFI व NFFC यांना दिली जाते व कर्जदार वरील संस्थाकडून कर्ज घेऊ शकतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 37, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नीती आयोग. सो राईट आन्सर ऑप्शन ए, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इज द राईट आन्सर ऑफ नीती आयोग. 7, आन्सर इज ए, नीती आयोग. लॉन्ग फॉर्म इज नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना 1 जानेवारी 2015. अध्यक्ष पंतप्रधान पद सिद्ध अध्यक्ष, उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार सध्या. रचना अध्यक्ष 1 पंतप्रधान पद सिद्ध, उपाध्यक्ष पूर्णवेळ सदस्य. सो करेक्ट आन्सर ऑप्शन ए, पदसिद्ध सदस्य. केंद्रीय मंत्रिमंडळातील व्यक्ती पंतप्रधानामार्फत. विशेष निमंत्रण सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधानामार्फत. वर्ष जुना नियोजन आयोग बरखास्त करून त्या ठिकाणी नीती आयोगाची निर्मिती.
1 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही सरकारची विकास धोरण ठेवणारी शिखर संस्था आहे. क्वेश्चन नंबर 38. फर्स्ट ब्रांच ऑफ भारतीय महिला बँक स्टार्टेड इन. करेक्ट आन्सर ऑप्शन ए, मुंबई. क्वेश्चन नंबर 38. आन्सर इज ए, भारतीय महिला बँक. स्थापना 25 सप्टेंबर 2013 रोजी. परवानगी दिली. मुख्यालय नवी दिल्ली. सुरुवातीचे भाग भांडवल 1000 कोटी रुपये. संपूर्ण भारताची बँक आहे. घोषवाक्य काय होतं याचं? तर इम्पॉवरिंग वुमेन अँड इम्पॉवरिंग इंडिया हे त्याचं घोषवाक्य होतं. या बँकेची पहिली शाखा जी आहे ती 19 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबई येथील नरीमन पॉईंट येथील इंडियाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. सबलीकरण व वित्तीय समावेशनातील लिंगाविषयी बाबी हाताळण्याच्या दृष्टीने 2013 व 2014 या अर्थसंकल्पात महिला बँक स्थापनेचे घोषित केले. त्यानुसार RBI ने 25 सप्टेंबर 2013 रोजी महिला बँकेला बँकेचा परवाना दिला. भारत हा महिलांसाठी वेगळी बँक असलेला पाकिस्तान व टांझानियानंतर तिसरा देश आहे. क्वेश्चन नंबर 39. व्हेन सेंट्रल बँक ऑफ कंट्री RBI लीड्स मनी टू कमर्शियल बँक इन द इव्हेंट ऑफ एनी शॉर्टफॉल ऑफ फंड्स इज कॉल्ड ॲज. राईट आन्सर ऑप्शन ए, रेपो रेट. दिस क्वेश्चन इज आस्क्ड टू एक्झाम BMC 2015. क्वेश्चन 39. आन्सर इज ए, रेपो दर. यामध्ये RBI व्यापारी बँकाकडून सरकारी रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देते. ही कर्ज 1 दिवस ते 56 दिवसाची असतात. म्हणजेच दुसऱ्या दिवशी बँका रोखाची पूर्ण खरेदी करून RBI ची कर्जे परत करतात. या व्यवहारास रेपो व्यवहार तर कर्जदाराशी रेपो दर असे म्हणतात. चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये रेपो दर वाढून RBI कर्ज महाग करते, तर चलनघटीच्या परिस्थिती रेपो दर कमी करून RBI कर्ज स्वस्त करते. याचा मूळ उद्देश बँकेच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढवणे हा आहे. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 40. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CRR? करेक्ट आन्सर ऑप्शन सी, कॅश रिझर्व रेशो. 40. आन्सर इज सी, CRR लाँग फॉर्म कॅश रिझर्व रेशो. करेक्ट आन्सर सी. क्वेश्चन नंबर 41. व्हॉट इज द करंट रेट ऑफ CRR? करेक्ट आन्सर ऑप्शन सी, 4%. 41. आन्सर इज सी, 2019 दर बँक दर 5.40%, रेपो दर 5.15%, रिव्हर्स रेपो दर 4.90%, SLR 20.5%, CRR 4%, MSF 5.4%, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर. सो करेक्ट आन्सर ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 42. हाऊ मेनी कंपनीज आर लिस्टेड इन सिन्सेक्स? सो करेक्ट आन्सर ऑप्शन सी, 30. आन्सर सी, BSE मुंबई रोखे बाजार मुख्यालय आहे मुंबई, फिरोजीजी भाई टावर दलाल स्ट्रीट काळा घोडा फोर्ट मुंबई 44-01. स्थापना 5 फेब्रुवारी 1877. स्वरूप, नफा हे उद्दिष्ट नसलेली स्वेच्छा संस्था. मुंबई रोखे बाजारावर नोंदणी होण्यासाठी कंपनीचे भांडवल 5 कोटी रुपये असावे लागते. BSE निर्देशांक 1 सेन्सेक्स यामध्ये 30 कंपन्यांचा समावेश. यासाठी आधारभूत वर्ष आहे 1978-79. सेकंड वन आहे BSE 200. यामध्ये 200 कंपन्यांचा शेअर्स समावेश. आधारभूत वर्ष आहे 1989-90. डोलेक्स हा BSE 200 डॉलरमधील निर्देशांक आहे. आधारभूत वर्ष आहे 1989-90. सो करेक्ट आन्सर ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 43. ऑन विच रोड बॉम्बे स्टॉक लोकेटेड इन मुंबई? सो करेक्ट आन्सर ऑप्शन बी, दलाल स्ट्रीट. क्वेश्चन नंबर 44. विच ऑफ द फॉलोइंग कवर स्कीम नेम्ड बाय अटल बिहारी वाजपेयी? सो करेक्ट आन्सर ऑप्शन बी, अमृत. नंबर 44. आन्सर इज बी, अमृत योजना. लॉन्ग फॉर्म इज अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. सुरुवात 24 जून 2015 झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. उद्देश आहे याचा नागरी पुनर्जीवन प्रकल्प राबवून नागरी परिवर्तनासाठी पुरेसे मल निरसारण नेटवर्क अँड पाणी पुरवठा होऊ शकेल अशा पायाभूत सुविधाची स्थापना करण्यासाठी. या योजनेअंतर्गत राज्य वार्षिक कृती योजना सादर करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 45. व्हेन कमर्शियल बँक्स इन इंडिया आर रिक्वायर्ड टू मेंटेन इन द फॉर्म ऑफ कॅश गोल्ड रिझर्व्स गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटीज बिफोर प्रोव्हाइडिंग क्रेडिट टू द कस्टमर्स इज नोन ॲज.
करेक्ट आंसर ऑप्शन बी SLR. क्वेश्चन नंबर 46, हाउ मच मनी SIDBI बँक इन्व्हेस्टेड इन मुद्रा स्कीम. सो करेक्ट आंसर ऑप्शन बी 1,000 crore rupees इन इन्व्हेस्टेड इन मुद्रा स्कीम. 46 आंसर इज बी मुद्रा लॉन्ग फॉर्म इज मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. उद्देश आहे सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही एक पुनर्वित संस्था आहे. या योजनेमध्ये SIDBI बँकने 1,000 crore rupees गुंतवणूक केली आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 47, लोकसंख्या वाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे हे वाक्य यांचे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी आर्धो कर्वे मीन्स रघुनाथ धोंडो कर्वे. क्वेश्चन नंबर 48, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी न्यूयॉर्क अमेरिका. हा प्रश्न तुम्हाला पिंपरी चिंचवड MNC 2015 विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 48 आन्सर इज डी UNO लॉन्ग फॉर्म इज युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मीन्स संयुक्त राष्ट्र संघटना. स्थापना याची 24 ऑक्टोबर 1945 झाली. मुख्यालय याचं न्यूयॉर्क अमेरिकामध्ये आहे. सदस्य संख्या 193 सध्या आहे. अधिकृत भाषा अरेबी चीनी इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश ह्या सगळ्या भाषा आहेत. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी आहे. अध्यक्ष आहेत जोसेफ डाईस सध्या आहेत. ही आंतरराष्ट्रीय विधी आंतरराष्ट्रीय सुरक्षा आर्थिक विकास सामाजिक प्रगती मानवाधिकार या बाबीमध्ये सहकार्य सुलभ करणे व शांती प्रस्थापित करणे हा यांचा उद्देश आहे. क्वेश्चन नंबर 49, संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 हे वर्ष डॅश म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष. हा संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 हे वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. क्वेश्चन नंबर 57, केंद्रीय वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते. हा प्रश्न तुम्हाला जळगाव ZP 2015 विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी न्यायमूर्ती अशोक माथुर. नंबर 50 आन्सर इज डी 7वा केंद्रीय वेतन आयोग. स्थापना केंद्र सरकारद्वारे झाली. अध्यक्ष त्यांचे न्यायमूर्ती अशोक माथुर होते. अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 होणार. मुख्य शिफारस सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यामध्ये मूळ पगाराच्या 23.55% वाढ करणे. सो करेक्ट आन्सर ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 51, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी चिंतामणराव डी देशमुख. क्वेश्चन नंबर 51 आन्सर इज सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. स्थापना 1 एप्रिल 1935. मुख्यालय आहे मुंबई. पूर्वी कलकत्ता येथे 4 स्थानिक मंडळे मुंबई कोलकाता चेन्नई नवी दिल्ली. भारत सरकारची मध्यवर्ती बँक RBIचे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. कार्यकाल 1 एप्रिल 1935 ते June 1937. तर पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामणी डी देशमुख 1943 ते June 1949 ते कार्यकाल होता. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास 12/12/2018 पुढे. सो करेक्ट आन्सर ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 52, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर वर्गीस कुरियन. क्वेश्चन नंबर 52 आन्सर इज बी धवल व श्वेतकांत क्रांती. सुरुवात 13 जानेवारी 1970 झाली. क्षेत्र दुग्ध उत्पादनाबाबत. जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. हेतू भारताला दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ऑपरेशन फलड राबवले. सो आन्सर इज बी. Here this video is finished. I hope this video will be helpful for your exam. For more updates, subscribe to my channel and don't forget to share this video with your friends. Thank you so much.